एसटी बसच्या अपघातात 13 प्रवासी जखमी। प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी हमी देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसचे अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचा एसटीवरील विश्वास कमी होताना दिसतोय। त्यातच आता पुन्हा एक अपघात झालाय। मेहकर आगारीची बस खामगाववरून मेहकरकडे परत येत असताना मेहकर नजीक एका वळणावर भरधाव वेगाने येत असलेल्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या खाली उतरली। या अपघातात बस स्थितीग्रस्त झाली असून बसमधील एकूण 35 प्रवाशांपैकी 13 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। तर खामगावहून ही बस येत असताना चालक पीटी गडकरी हे अतिशय वेगाने बस चालवत होते, त्यामुळे या प्रवासादरम्यान 2 वेळा अपघात घडण्याची दाट शक्यता होती। अत्यंत निष्काळजीपणे चालक बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे बसमधील प्रवाशांनी सांगितले। तर अपघात झाल्यानंतर देखील काही तास संबंधित आगार प्रमुखांनी दखल न घेतल्याने स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन जखमी प्रवाशांना विविध खासगी वाहनातून मेहकर येथील रुग्णालयात दाखल केले आणि या संपूर्ण प्रकाराबाबत मात्र एसटी महामंडळाच्या प्रति नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। फाट्यावरून बसलो सर गाडीमध्ये, तर गाडी जाण्यापासून तर शांततेत होती, पण भालेगाव फाट्यापासून एकदम फास्ट गाडी आलेली आहे, पण तिथून चढावर चढल्यावर त्याला ते कंट्रोल झाले नाही तर त्यांना हे झालं ते मी सांगू शकत नाही। मी समोरच बसले असल्यामुळे मला काय गाडीचा वेग जास्त होता। गाडीचा वेग जास्त। माझं नाव शालू गोळकर, मी होमगार्ड्स महिला आहे। मी जाणेपूर पोलीस स्टेशनवर जाऊन ड्युटीसाठी एसटी ऑफिसला रजिस्टर लिहिण्यासाठी ड्युटीला येणार होते आणि बसचं म्हणजे बसमध्ये बसलेली होती, सर्वात मागे होती, पण गाडीचा स्पीड खूप जास्त होता आणि त्यांनी ती बस एकदम म्हणजे अशी ती खाली खड्ड्यामध्ये टाकली होती। तर ती म्हणजे 2-3 वेळा अशी कुदत कुदत हे झाली, स्पीड जास्त होता गाडीचा।